पुण्याचे दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट यांच्या जागी त्यांचा मुलगा गौरव किंवा सून स्वरदा बापट यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. अजून या पोटनिवडणुकीची घोषणा झालेली नाहीये, मात्र भाजपनं संधी दिली तर निवडणूक लढवू असं गौरव आणि स्वरदा बापट यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. मुंबई महानगरपालिकेतली लूट आणि रस्ते घोटाळा थांबवा अशी मागणी करणारं पत्र आमदार आदित्य ठाकरेंनी राज्यपालांना पाठवलंय. कंत्राटदारांना अनावश्यकपणे वाटली जाणारी 600 कोटींची मोबिलिटीची रक्कम ही त्वरित रोखावी अशी मागणी त्यांनी केली आहे. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकीय दिलजमाई झाली आहे. बीडमधल्या वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीमध्ये हे भाऊ बहीण एकत्रित आलेत. त्यांच्या 10-11 फॉर्म्युला ठरला आणि त्यानुसार आता 21 जागांपैकी धनंजय मुंडे यांना 10 आणि पंकजा मुंडेंचा गट हा 11 जागा लढवणार आहे. वर्ध्यातले भाजपा आमदार दादाराव केचेंनी उघड नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. कारंजा शहरासाठी नगरपंचायतीला दिलेला निधी आपल्याला विश्वासात न घेता दिलाय आणि हा निधी आष्टी नगरपंचायत आणि आर्वी नगरपालिकेला वळता करावा, अन्यथा आपण राजीनामा देऊ असा इशारा देणारं हे पत्र त्यांनी फडणवीसांना दिलंय. जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले. संजय पवार यांनी गिरीश महाजन यांना वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो वापरला होता, याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे